सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज आपण इथं सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे सन्माननीय खासदार श्री हेमंत भाऊ पाटील यांनी जो हळद संशोधन प्रक्रिया केंद्राचा जो काही प्रकल्प आज आपल्या वसमत तालुक्यामध्ये कनेरगाव येथील 65 एकर जमिनीवर राबवण्यासाठीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना एक सांगायचं होतं की सदर प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे हे सर्वांनाच आपल्याला माहीत आहे। त्यापैकी 10 कोटी रुपयाचा निधी तात्काळ स्वरूपामध्ये बांधकाम करण्यासाठी, क्षेत्र संवर्धन करण्यासाठी शासनाने दिलेला आहे। त्यामध्ये विविध प्रकारची मशिनरी घेण्याचं कामसुद्धा चालू होणार होतं, परंतु आम्हाला कालच माहीत झालं की आपले सन्माननीय आमदार श्री राजू भैया नवघरे हे काल माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी या प्रकल्पाच्या जागेच्या संदर्भामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे। मॉडर्न मार्केटची जागा म्हणून त्यांनी जी काही याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण आपल्यासमोर इथं त्यांना आवाहन करत आहोत की या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद उभा न करता सामंजस्यानं समोरासमोर बसून जो काही हे काही जे काही प्रकरण त्यांनी उभं केलेलं आहे ते सामंजस्यानं बसून इथं मिटवावं। सदर हळद प्रक्रिया संशोधन केंद्र हे शासनाचं असून हा सर्वस्वी शासनाचा प्रकल्प आहे, हा कुठल्याही प्रायव्हेट किंवा इतर चार चौघांनी मिळून होणारा प्रकल्प नाही, हा शासनाचा सर्वस्वी प्रकल्प आहे, शेतकऱ्यांचा हिताचा प्रकल्प आहे। या भागामध्ये हळद खूप मोठ्या प्रमाणावर पिकवल्या जाते, या हळदीवर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून त्याच्यामध्ये त्याच्यावरच्या प्रक्रिया उद्योगाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणार आहे येणाऱ्या काळामध्ये। तर इथं हजारो नवतरुण मंडळींना रोजगार मिळणार आहे आणि त्या मॉडर्न मार्केटचा जो काही आपला प्रकल्प आहे तो आम्ही बऱ्याच वर्षापासून ऐकत आहोत की होणार आहे आणि फक्त होणारच आहे। त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं वीट रचण्याचं कामसुद्धा आस्थागायत त्या जमिनीवर झालेलं नाही। 2004 ते 2009, 2009 ते 2014 आणि त्यानंतरच्या काळामध्ये सन्माननीय आमदार साहेब 2.5 वर्ष ज्या सरकारमध्ये आमदार म्हणून कार्यरत आहेत होते तिथंसुद्धा माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे त्यांच्या विचाराचेच होते आणि त्या काळातसुद्धा त्यांच्याकडून या संबंधित जागेवर वीट रचण्याचं सुद्धा एकसुद्धा वीट रचण्याचं काम झालेलं नाही। त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये या मॉडर्न मार्केटच्या प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मागच्या 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हळद संशोधन प्रक्रिया केंद्राच्या बाबतीमध्ये पूर्ण कार्यवाही करून सदरचा प्रकल्प मंजूरही करून आणला, त्या बाबतीमध्ये जागेचं हस्तांतरण कृषी विभागालासुद्धा करण्यासुद्धा आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं दिवाळीला तिथं भूमिपूजनाचा कार्यक्रमसुद्धा होणार होता, परंतु माननीय आमदार महोदयांनी सदरचे जे काही पाऊल उचलले आहे त्यामुळे कदाचित या प्रकल्पाला खोडा घालण्याचं काम होणार आहे आणि खोडा निर्माण होण्याची संभावना निर्माण झालेली आहे आणि हा प्रकल्प पुन्हा वैयक्तिक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा प्रकारचा नसून सर्वसामान्य हळद उत्पादक शेतकऱ्यांचा प्रकल्प आहे। यामध्ये या तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील संबंध हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण आणि एक उत्क्रांतीचा आणि एक काहीतरी एक शेतीविषयक उद्योगामध्ये खूप मोठं पाऊल उचलण्यासाठीचा असा एक प्रकल्प आपल्या इथे उभा राहणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठा फायदा हळद उत्पादक शेतकऱ्यांचा होणार आहे। त्यानिमित्तानं सन्माननीय आमदार महोदयांना मी विनंती करतो की 65 एकर जमीन म्हणजे खूप मोठी जमीन आहे, खूप मोठी जागा आहे, या जागेमध्ये हे दोन्ही प्रकल्प त्यांचा जर प्रकल्प खरंच होणारच असेल आणि खरंच तो फिजिबल असेल व्हिजिबल असेल आर्थिकदृष्ट्या तो केला जाणं शक्य असेल आणि तो होणारच असेल तर त्यांनी समोरासमोर यावं, शासनानं त्यांनी समोरासमोर बसून याच्यामध्ये मार्ग काढावा। इतर
कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष न घालता शेतकऱ्याच्या हिताकडे लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि या विकासामध्ये त्यांनी या विकासाचा साक्षीदार व्हावं हीच मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याकडून असा दावा केला जातो की 5,000 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध होईल. आपल्या प्रकल्पामार्फत किती लोकांना रोजगार उपलब्ध होईल? या बाबतीमध्ये कृषी अधिकारी आणि सर्वसी प्रकल्प हा काय आमचा कुणाचा प्रायव्हेट प्रकल्प नाही, हा शासनाचा प्रकल्प आहे. शासन या बाबतीमध्ये उचित वेळेवर उचित माहिती सर्वसामान्य जनतेच्या समोर ठेवेल. आणि राहिला त्यांचा प्रश्न, तो त्यांचा प्रायव्हेट प्रकल्प आहे, तर त्यांनी त्याचा आराखडा तुमच्यासमोर मांडावा, तुम्ही त्यांच्यासमोर जावं, त्यांच्याकडून आराखडा घ्यावा कशाप्रकारे इथं 5,000 लोक लागतात ते. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.